पशुपालक मित्रांनो नमस्कार, मी अरविंद पाटील आपल्या वाय टी पाटील डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो. आज एक आमच्या गोट्यामध्ये एक असा एक प्रॉब्लेम झालेला आहे, अचानकच दूध येणारी जी का दुधाचा सड असतो तो ब्लॉक झालेला आहे. तर असे वारंवार अशा प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये सुद्धा या समस्या येत असतात. तर एक व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा, खूप चांगला बघण्याजोगा आहे. माझ्या गोठ्यातल्या समस्या म्हणजे सगळ्यांच्या गोठ्यातल्या समस्या, कारण कसं असतं प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये काही नाही काही गोष्टी बारीक सारीक ह्या घडत असतात. तर आपण एक काम करूया, नेमकं काय झालेलं आहे कसं झालेलं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब पण करा. गोठ्यामधले प्रॅक्टिकली जेवढे जेवढे अनुभव घेता येईल तेवढे म्हणजे कमीच आहेत. गोठ्यातल्या असणारा अडचणी किंवा त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजेत हे पशुपालकानेसुद्धा प्रॅक्टिकली राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेलाच डॉक्टर येतील मिळतील असा काय नेम नाही, पण तरी पण आपण ह्या विषयामध्ये जरासं बारकाव्यानं काय झालं आहे ते बघायचं आहे. ह्या म्हशीच्या काल संध्याकाळपासून म्हणजे अगोदर 2 दिवसापासून धार बारीक येत होती, मागच्या सराला धार बारीक येत होती. मग हे सगळं निदर्शनाला आल्यामुळं आपण काय केलं की ह्या म्हशीला दूध काढायचं बंद केलं. आमच्या डॉक्टरने सांगितलं की आज तुम्ही दूध काढू नका, मी आल्यानंतरच काढूया. म्हणजे तिची धार किती असते, काय किती स्पीड आहे किंवा कुठं ब्लॉक झालं आहे, पुढच्या थानाला मास आले काय, हे सगळं या ठिकाणी सगळं समजून घेतलं. त्याचं वासरू पण आहे. आता काय काय आता हे गरम पाणी उकळ्या पाण्यामध्ये हे त्यांचं जे आहे मास काढण्यासाठी जे काय लागणारे जे साहित्य आहे हे डॉक्टर साहेबांनी स्वतः आपल्याजवळचं आणलेलं आहे. हे कटर वगैरे आहे मासाचे भाग सगळं, त्याचबरोबर हे सगळं झाल्यानंतर हे अँटीबायोटिकसुद्धा आपल्याला द्यावं लागतं. याच्यामध्ये अमॉक्सिलिन आणि सेल्बेक्टम हे 4.5 ग्रॅममध्ये आहे, त्याचबरोबर हे मॅक्स्टॉल पण आहे, त्याचबरोबर व्हिटॅमिन AD3 पण आहे जखम भरण्यासाठी आणि आयसोप्रोड पण आहे. हे सगळी यंत्रणा सगळी सज्ज झालेली आहे. म्हशीचं वासरू पण आणलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे हे म्हशीला पहिल्यांदा लावून हे करायचं आहे, पानवायचं आहे, पाना करायचं आहे. आणि हे होतं असं हे का माझ्याच गोठ्यामध्ये होतं असं नाही, सगळ्यांच्याच गोठ्यामध्ये होतं. म्हशीमध्ये जास्त कसं, कारण कसं असतं म्हशीच्या पायामधला रब कोबा जर जनावर जर बसून वरती जर उठलं तर काय होतं त्याच्या जो पॉईंट असतो जे दूध बाहेर येण्याची जे काय जो टीट म्हणजे आपण थान म्हणतो थानाच्या पुढच्या बाजू जे होल असतं त्या होलाला काय होतं थोडंसं जखम होते आणि मग ते मास भरायला चालू होतं. जे लॉक असतं ते लॉकमध्ये काय होतं अडथळा येतो आणि मग ते काढावं लागतं. मग यासाठी आपल्याला थोडंसं काम करूया, थोडंसं बघूया काय 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 गोष्टी आहेत त्या. ह्या जनावराची सकाळी धार आपण काढलेली नव्हती. आता धार कशासाठी काढली नव्हती, जे काय जिथं ब्लॉक आहे तिथं कळल किंवा एखादा कट मारला एखादा मास तोडून काढलं तर ते मास तोडल्यानंतर त्याचा फ्लो किती आहे किंवा त्याचं प्रेशर किती आहे ते पण आपल्याला बघता येईल. यासाठी आपल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अजिबात दूध काढू नका. तर आता म्हशीचं रिडको सोडलेला आहे, मससुद्धा एकदम फुल्ल टाईट झालेला आहे. तर आता बघूया, हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण काय काय झाले अशा सक्सेस जवळजवळ 8 ते 10 पेशंट या 10-15 वर्षांमध्ये आम्हाला डॉक्टर साहेबांनी तयार करून दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्याही गोठ्यामध्ये गाईमध्ये किंवा म्हशीमध्ये सुद्धा हे व्हायची दाट शक्यता आहे. हे पण आपण बघूया. जे ज्याचा प्रॉब्लेम आहे त्या थानाचं जर दूध बघितलं नाही नक्कीच एक मत करावी. हां बस थोडंसं म्हणजे तोंडाला त्याच्या थोडंसं हे आहे मास आहे म्हणजे फवारा येतो तर निश्चितपणे याचं मास पडलेलं आहे. पुढच्या थान बाकी 3 थानं क्लिअर आहेत, पण एका थानाला आपल्याला ते करावं लागेल. आता ते जे काय म्हशीला पुढं जे मास वाढलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं ते पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये उकळ्या पाण्यामध्ये टाकून घेणे, त्याचबरोबर प्रॉडिन आयोडिन आणि याचा उपयोग करून, कारण हे मास तोडायचं आहे त्यामुळं कुठं इन्फेक्शन होऊ नये किंवा काही त्याला जखम जास्त वाढू नये किंवा इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपल्याला ती काळजी करावी लागते. हा व्हिडिओ शेवट करणं असं कसं असं हे कधी मिळत नाही बघायला, किंवा एक एक वेळेला असा अनुभव येतो की एक एक वेळेला आपल्याकडे डॉक्टर पण मिळत नाही, त्यावेळेला तुम्हाला हे उपयोगाला हे होईल. ज्या सडाला प्रॉब्लेम झाला किंवा ज्या सडाला थानातनं दूध येत नाही ब्लॉक झालेला आहे त्या दूध थानातलं आता राखलेलं आहे. आता ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काय नेमकं प्रॉब्लेम आहे किंवा किती मास वाढलं ते समजेल ते आपण आता ते कट करायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
आलं की त्या थोडंसं मासाचा तुकडा आहेच मासी तो है मास मासी है वाढलेला मास येत काढलेला आहे ते कापूस अजून थोडस मास राहिलेला आहे त्याची धार काढून बघूया मास तर पुढचं काढलेला आहे एकदम प्रेशर आलेला आहे ठीक आहे आता ह्याचं सगळं मास जे होतं ते टोटल काढलेलं आहे आणि त्याची धार पण आता मोठीच्या मोठी आलेली आहे आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आता एवढी जबाबदारी वाढते की ही जखम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठली लिंबाची काडी अजिबात घालायची नाही किंवा लवंग वगैरे अजिबात काय घालायचं नाही त्याला टीटप्लग मिळतो मेडिकलच्या दुकानामध्ये तो टीटप्लग याच्यामध्ये घालायचा कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि वरून अँटीबायोटिक कमीत कमी 3 ते 4 दिवस सलग द्यावं लागणार आहे रोज ह्याला टीटप्लग हे करायचा म्हणजे वेगवेगळा घालायचा ह्याच्या पुढच्या बाजूला पुढच्या बाजूला खतम हो गया आता ह्या म्हशीचं पूर्ण म्हणजे ऑपरेशन चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे इथून पुढचा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन हे मस्टिमास जी काय ट्यूब आहे हे अँटीबायोटिक ट्यूब साडामध्ये आतल्या बाजूला सोडायची कारण त्याच्यामुळे काय होतं सूज वगैरे काही येत नाही त्यामुळे हे सोडावं लागतं सोडणं गरजेचं आहे कारण जखम होणं किंवा मस्टिटिस सुद्धा होऊ शकतो आहे ना तर ही बारकाव्यानं ट्यूब आता सोडलेली आहे साहेब हे झालंय आता ही ट्यूब त्याच्यामध्ये सोडलेली आहे आता वरून सुद्धा उपचार करणं गरजेचं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो आता त्याच्यामध्ये टीटप्लग असतो असं पांढऱ्या कलरचा पण असतो आणि लाल कलरचा पण असं हे मेडिकलच्या दुकानामध्ये मिळतं दूध काढायच्या वेळेला ते दूध त्याच्यामध्ये दूध निघतं ते खालच्या बाजूचा पॉईंट असतो धार काढायच्या वेळेला काढायचा आणि नंतर आणि परत लॉक करायचा आता याच्यामध्ये ही ट्यूब तर सोडलेली आहे याच्यामध्ये आता काय करायचं हा टीटप्लग जो आहे मेडिकलच्या दुकानामध्ये मिळतो ज्यांच्याकडे 10-15 म्हशी आहेत त्यांना हा टीटप्लग आपल्याजवळ ठेवावंच लागणार आहे पर्याय नाही तर आता हे लॉक झालं आता पाय सोडायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जे काय अमॉक्सिलिन पोर्ट आहे अमॉक्सिलिन आणि सल्फेक्टम हे 4.5 ग्रॅम जखम वाळण्यासाठी हे आपल्याला द्यावं लागणार आहे त्याचबरोबर आयसोप्रोड साहेब 10 मिली 10 आणि मॅक्सटॉल जे आहेत ते CPM सुद्धा दिलं तरी चालेल म्हणजे खूप काही अशा कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये येत असतात की म्हशीच्या थानातून धार बारीक येते किंवा काय येते हे तुमच्या स्थानिक डॉक्टरांच्याकडनं हे सगळं करून घ्यायचं तुम्ही अजिबात काय काय स्वतः काय करायचं नाही कारण हे म्हणजे सोपं वाटतं मास्क काढणं म्हणजे सोपं ही सोपी गोष्ट नाही त्याला सगळ्यात महत्त्वाचं मास्क काढणं जरी सोपं असलं तर तिथून पुढं 4-5 दिवस हे अतिशय बारकाव्यानं ते काम करावं लागतं 7 ते 8 दिवस ते टीटप्लग त्याच्यामध्ये ठेवावं लागतो दररोज ते टीटप्लग 3 ते 4 दिवस तरी किमान ठेवावं लागतं आता हे अँटीबायोटिक आपल्याला हे आता द्यायचं आहे 4.5 ग्रॅम आता म्हशीला अँटीबायोटिक दिलं आता मॅक्सटॉल हे जवळजवळ आता 20 मिली त्या म्हशीला कारण म्हशीचं वेट पण जवळजवळ 600-700 किलोच्या दरम्यान आहे
डबल पॉवर आहे. हे मॅग 20 मिली, हे 20 मिली आता मशीला दिले, यांना स्विलिंग काय येणार नाही, सूज वगैरे किंवा मस्टेटीचा धोका नाही, त्यामुळे हे अतिशय ट्रीटमेंटसुद्धा गरजेचे आहे. वेटेड व्हिटॅमिन ED3. आता याला व्हायटम एच पण आपण चालू करणार आहे, रोज 10 ते 20 मिली, त्यामुळं हे बारकाव्यानं हे सगळं कामं करत राहणे 4-5 दिवस ह्याची खूप काळजी. आता ह्याला मुक्त कोट्यामध्ये आम्ही सोडणार नाही अजिबात ह्या मशीला, कारण शेणामध्ये वगैरे बसून इन्फेक्शन वाढेल, यासाठी ही काळजी करावी लागेल आपल्याला. त्याच्याबरोबर आयसोप्रोड पण आपल्याला याला 10 मिली द्यायचं आहे. आता हे टोटल आजच्या दिवसाचं, पहिल्या दिवसाचं ट्रीटमेंट पूर्ण झालेलं आहे. साहेब आता याला दुसरी ट्रीटमेंट कधी? आता ही ट्रीटमेंट आहे साहेब. आता याला उद्या काय काय द्यायचं? अमोक्झोन फोर्ट उद्या द्यायचं, लिव्हर टॉनिक एखादा देतो उद्या. उद्यापासून तर पशुपालक मित्रांनो, अशाही गोष्टी तुमच्याही गोठ्यामध्ये म्हणजे असे घटना किंवा असे विषय होतात, तर आपल्याला हे अनुभव असावा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ हा जरूर कळवा, आणि तुम्ही अशा तुम्हालाही कधी हा उपयोगाला येईल हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत फॉरवर्ड करा. धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला जर निवासी ट्रेनिंग जर घ्यायचं असेल, तर तुम्ही निवासी 3 दिवसाचं या ठिकाणी प्रशिक्षण असतं, आणि तुम्हाला जर ऑनलाईन प्रशिक्षण पाहिजे असेल, तर आपल्याला डेअरी क्लब नावाचे ॲप आम्ही नवीनच लॉन्च केलेले आहे, ते प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये खूप काही कोर्सेस पण आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला घर बसल्यासुद्धा या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, ऐकायला मिळतील, शिकायला मिळतील. तर पशुपालक मित्रांनो, आजच्या दिवसाचा विषय झालेला आहे, हे पूर्ण बरं झाल्यानंतर सुद्धा मी दुसरा व्हिडिओ जरूर बनवणार आहे. धन्यवाद.